मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण वाचवा अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेत. आरक्षण वाचवा असे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले. क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. यापूर्वी लाखोच्या संख्येनं मोर्चे निघाले होते, शांततेच्या मार्गाने हे मोर्चे निघाले आणि त्यातून मराठा आरक्षण मिळालं, मात्र त्याला स्थगिती मिळाली आणि पुन्हा आज आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येते. काय नेमकी भूमिका आहे मराठी क्रांती मोर्चाची? आज मुख्यमंत्र्यांपासून ते माजी मुख्यमंत्री असतील किंवा मराठा समाजासाठी कधी अवाक्षर न काढणारे पवारसाहेबांनी मराठ्यांच्या बाजूला असल्याचं दिसतंय. पण आमच्या सारख्यांना आता प्रश्न पडतोय, आमची एवढी वाट लागल्यानंतर हे आमच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि आज समाजाची परिस्थिती अतिशय बिकट असताना संपूर्ण राजकीय लोकांवर ही हार झालेली आहे. गायकवाड आयोगाने अतिशय ठामपणे आम्हाला आरक्षणाचं संरक्षण दिलं, पण या सरकारला ते टिकवता आलं नाही हे दुर्दैवाने कबूल करावं लागतंय. आणि अतिशय त्यांनी मुख्यमंत्र्यांनी नुसतं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण त्यांनी कुठल्याही सारथीसाठी एवढे कोटे देऊ, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी एवढं आम्ही मदत करू किंवा मराठा आत्ता ॲडमिशनसाठी आम्ही या प्रकारचं संरक्षण देऊ अशा प्रकारचं काही न सांगता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे या समाजाला पुरेसं नाही आहे आणि हा त्यामुळे समाजाचा आक्रोश या ठिकाणी दिसतोय. महिलांचा सहभाग देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, ही ताई सुरुवातीला देखील बोलत होती. मला सांग, पुन्हा आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि आंदोलन करावं लागतंय, काय आज तुमचं म्हणणं आहे? आपण पाहिलं संपूर्ण जगाला शांततेचं दर्शन करून दिलं, 58 मराठा क्रांती मोर्चा काढले, शांततेच्या मार्गाने संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. सरकारने आमच्या बाबतीत खेळी केलेली आहे, फडणवीस सरकारने ओरडू ओरडू सांगितलं आम्ही मराठ्यांना कोर्टात टिकेला असं आरक्षण देऊ. फडणवीस साहेब कुठे तुमचं आरक्षण टिकलं का कोर्टात? काही दिवसांपूर्वी स्थगिती आली आणि 2 दिवसांपूर्वी सरकारने मेगा भरती घोषित केली. म्हणजे मराठ्यांच्या मुलांना तुम्ही जाणून बुजून अन्याय करता, पण एक लक्षात घ्या, जो मराठा तरुण आक्रमक होऊन आरक्षणासाठी आत्महत्या करतोय तो जो उद्या आक्रमक होऊन जर रस्ते उतरत तर काय होईल याची तुम्ही जाणीव ठेवा. माझं फक्त एकच सांगणं आहे, जोपर्यंत आमच्या आरक्षणावरची स्थगिती हटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठली तर शासकीय नोकर भरती आम्ही होऊ देणार नाही आणि कुठल्याही लोकप्रतिनिधींनी मराठा समाजावरती अन्याय होईल असं कृत्य केलं तर त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मला सांगा की महिलांचा सहभाग या आधीच्या आंदोलनामध्ये देखील मोठा होता, आज देखील महिला मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरती उतरलेल्या आहेत, काय नेमकी कौटुंबिक स्थिती असते मराठा समाजाची जेणेकरून आपल्याला आरक्षण आवश्यक आहे? कुटुंब व्यवस्था, कुटुंबाची व्यवस्था सांभाळताना महिलांना सगळं सांभाळायला लागत असतं. घरातल्या अडीअडचणी ही महिलाच सांभाळू शकते, तिला माहिती असतं मुलांच्या शिक्षणासाठी काय लागतं किंवा घर सांभाळताना काय लागतं. त्यासाठी महिला इथं मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचं कारण हे, कारण कुटुंब सांभाळू शकते, ती सर्व काही सांभाळू शकते, समाजातही काही गोष्टी बऱ्या वाईट गोष्टी चांगल्या फायद्याच्या तोट्याच्या गोष्टी ही सांभाळू शकते, म्हणून महिला सगळ्यांच्या पुढे. आज राज्यभरामध्ये आंदोलन होते, काय आंदोलनाचं स्वरूप आहे आणि पुढच्या काळामध्ये काय स्वरूप असणार आहे? या सरकारने जर ह्या गोष्टीची दखल घेतली नाही, पहिल्यांदा आमची मागणी प्रमुख आहे की आता जी भरती केलेली आहे ती भरती ताबडतोब थांबावी, भरती न थांबवल्यास महाराष्ट्रातला सर्व तरुण एकत्र येईल आणि हा तरुण एकत्र जर आला तर परत काही घटना घडल्या तर ह्याला हे सरकार, केंद्र सरकार जबाबदार, केंद्राने देखील यामध्ये हस्तक्षेप करावा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून मराठा आरक्षणाचा मुद्दा त्वरित निकाली काढावी. जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रयत्न करावे. त्याचबरोबर झालेल्या ज्या तरुणांवर जो अन्याय आहे तो दूर करावा आणि ज्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे दाखल झालेले ते त्वरित मागे घ्यावेत, ह्या प्रमुख मागण्या त्वरित रद्द कराव्यात आणि भरती थांबवावी. ही भरती न थांबवल्यानंतर पुणे शहरातील नव्हे तर महाराष्ट्रातला तरुण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आणि यानंतरचा आमचा जो कार्यक्रम ते एकही मंत्री, एकही आमदार, एकही खासदार यांना रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाही, अन्यथा या सगळ्यांना त्याला जाब विचारावं लागेल. मराठा समाज पुन्हा एकदा सगळं राजकारण किंवा राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येणार का? 100% मराठा आरक्षण हा सामाजिक विषय झालेला आहे आणि मराठा समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी लाखो करोडोचे मोर्चे निघाले. आता सर्व पक्षाच्या आमदारांनी आणि खासदारांनी एकत्र येऊन आपला अभिनवेश बाजूला ठेवून या ठिकाणी मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न बनलेला आहे
त्यासाठी एकत्र येणं हाच पर्याय आहे. अन्यथा जे कोणी यामध्ये राजकारण करतील त्याला मराठा समाज सोडणार नाही, त्याचे गंभीर परिणाम त्या त्या पक्षाला भोगावे लागतील. त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण हा सामाजिक विषय आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करून मराठा समाजातील तरुणांच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण संरक्षित करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठीचा इशारा आज या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात येतोय. पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आणखी मोठं स्वरूप प्राप्त करण्याची शक्यता आहे आणि म्हणून सरकार याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतं आणि हा विषय कशा पद्धतीनं हाताळतं हे आता पाहावं लागेल. अरुण मेहत्रे, सी मीडिया, पुणे.